दरम्यान मी आयटीआर रिटर्न्सच्या कॉपी आणते, तुम्हीही डिटेल्स आणा असं दमानी यांनी म्हटलंय. अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना चर्चेचं खुलं आव्हान दिलंय. सुरज चव्हाणांच्या आव्हानानंतर अंजली दमानिया यांनी हे उत्तर दिलंय. तर अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर देणं इतकंच अजितदादांना काम आहे का? प्रफुल्ल पटेल यांनी यावर प्रत्युत्तर दिलंय. 17 तारखेला परत येते. 17 तारखेला परत आल्यावर हिंमत असेल तर तुमच्या मालकांना पाठवा आणि मी आणि तुमचे ते मालक अजित पवार त्यांनी त्यांची संपत्ती दाखवावी. मी माझी दाखवायला तयार आहे, माझा पासपोर्ट दाखवायला तयार आहे, माझे आयटीआर रिटर्न्स दाखवायला तयार आहे आणि एकदाचा ना होऊन जाऊन दे. अजित पवारांना काही दुसरा काम धंदा नाही का? दररोज म्हणजे अंजली दमानियाशी संवाद करत राहायचं, ते काय आरोप करते त्याच्या उत्तर देत बसायचं, हे काय आहे? ते अजित पवार आज महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करत आहे, आमच्या विकासासाठी काम करत